कर्जत येथील चैतन्य काणेपनाथ महाराज यांच्या मंदिराचा 21वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. आत्मारामगिरी बाबा यांच्या कृपाआशीर्वादानं आणि सुदाम गोरखे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य काणेपनाथ महाराज मंदिराचा 21वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम कुंभळी येथे आयोजित करण्यात आला होता. 12 एप्रिल रोजी सुरू झालेला हा हरिनाम सप्ताह 18 एप्रिल रोजी सांगता करण्यात आली. यानिमित्त 5 दिवस हरिनाम सप्ताह ठेवण्यात आला होता. मंदिराला 23 वर्ष पूर्ण झाले असून आजपर्यंत 18 हरिनाम सप्ताह घेण्यात आले आहेत. यावर्षी सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकार वादक गायक हे देखील सहभागी झाले होते. यावेळी हरिभक्त परायण माऊली महाराज पठाळे यांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली. यावर्षी आयोजन पारायण सोहळ्याला 101 जणांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला समस्त कुंभळी ग्रामस्थ आणि भाविकांनी उपस्थिती दाखवून लाभ घेतला. परंतु गुरुजींनी आपलं ज्ञान, त्यांची साधना आणि काणेपनाथ महाराजांचा त्यांना झालेला साक्षात्कार जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, लोकांचं कल्याण होवो, लोकांना लोकांकडून सुप्राप्त व्हावं आणि जीवनातल्या आडी अडचणी दूर व्हाव्या यासाठी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला, म्हणून तर आपल्या अंतकरणात त्यांचं स्थान आहे. फक्त वारकरीच नाही, पडता जड भारेंदा अशी आठवली, जड पडलं की चला कोंबळी, कोड सुताने गेलं की मग गुरुजीं करायचं. समाज कोणालाही म्हणत नाही, गुरुजींचा तेवढा अभ्यास, तेवढं ध्यान, तेवढी साधना, तेवढी तपश्चर्या आणि साक्षात काणेपनाथ महाराजांना त्यांना मिळालेला आशीर्वाद, म्हणून त्यांचा अमृत महोत्सव सुद्धा झाला. आपले 1 वर्ष झाले, 1-2 वर्ष झाले. मग पवार साहेब सुद्धा त्यांच्या अभिष्टचिन्ह सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्राला तो सोहळा केला, न होतो न भविष्य असा, आणि एवढं महाराष्ट्र त्यांना अंतकरणात स्थान देतो माझ्या बाबा. आणि कसं असतं, काय काय माणसाकडे ज्ञान असतं पण ती माणसं नम्र नसतात. गुरुजींचं अंतकरण काय सारखं कोमल आहे म्हणा, लहान बाळापासून तर ज्येष्ठापर्यंत तेवढ्याच प्रेमाने त्यांचं बोलणे, आणि म्हणून विशेष करून आपल्या अंतकरणात त्यांचं घर आहे माझ्या बाबा. हे सगळ्यात विशेष आहे माझ्या बाबा. आणि म्हणून आज हिता आपण आलो, विशेष हा लाभ संत संगीत काणेपनाथ महाराज, हे संत म्हणजे भक्ताच्या यादीत येते, देवाच्या पार्टीत राहते, भक्ताच्या पार्टीत. गुरुजींचे चिरंजीव आमचे लाडके काका, एका काकांसाठी सगळ्याने जोरदार खेळायला, गुरुजींपर्यंत सगळे माणसं डायरेक्ट बोलू शकत नाही, पण जसं इथं तुकोबा आहे मग दिसते आहेत देवा करण्यासाठी, तसे आमचे काका आहेत आणि सगळ्या ज्येष्ठांपासून ते तरुण कीर्तनकारांपर्यंत सगळ्यांचं ते लाडकं व्यक्तिमत्व म्हणून काका नाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं गुरुजींचा अमृत महोत्सव तर माझा झालेलाच आहे, पण माझी काणेपनाथ महाराजांकडे प्रार्थना, अमृत महोत्सव तर झालाच पण एवढी समाज सेवेची जाण असणाऱ्या व्यक्तिमत्वाची शताब्दी सुद्धा आमच्याच हाताने पूर्ण व्हावी, प्रार्थना गुरुजींना भगवंतांना उदंड असं आयुष्य द्यावं आणि त्यांच्या असणाऱ्या कृपेचा सगळ्यांना ओलावा मिळावा अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आज चैतन्य काणेपनाथ महाराज मंदिराच्या 21व्या वर्धापन दिनाची सांगता झाली. 5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्ताने आयोजित केला होता. मंदिराला 23 वर्ष पूर्ण झाले. आज त्यानिमित्ताने 18वा असा हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम असतो. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार, गायक मंडळी असा अखंड हा नामयज्ञ सोहळा चालू असतो. त्याचप्रमाणे यावर्षी 12 तारखेला सुरू झाला होता सप्ताह, तो आज 16 तारखेला तो समाप्त झाला. आज हरिभक्त परायण माऊली महाराज पठाडे यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनाने त्याची सांगता झाली. या ठिकाणी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण सोहळा आयोजित केला होता. त्यामध्ये 101 लोक हे पारायणाला बसले होते. चैतन्य काणेपनाथ महाराज ट्रस्ट आयोजित त्यांच्या सहकार्याने, समस्त गावकरी मंडळाच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे आराध्य परमपूज्य आदरणीय श्री सद्गुरू सुदाम गोरखे गुरुजी यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली आम्ही हा सप्ताहाचं आयोजन केलं होतं. त्या सप्ताहाचं भाविकांनी व पंचकृषीतील सर्व मंडळींनी आस्वाद घेतला. धन्यवाद. हिंदुस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सुजित गायकवाड, कर्जत.